हे घ्या श्रीखंड आणि ही खीर. चल पूर्वा, आता यापैकी एका वाटीत तू हात घालायचा. आई मला सांगा, तुम्ही हे हे का करताय, कशासाठी? अगं काही नाही, पूर्वीच्या काळचे रिवाज. रिवाज म्हणण्यापेक्षा काहीतरी गमती. म्हणजे? अगं म्हणजे काय, होणारा बाळ कोण आहे हे बघण्यासाठी केलेली गंमत. म्हणजे एका वाटेत रुपया आहे आणि एका वाटेत अंगठी आहे. गरोदरबाईंनी रुपया काढला तर मुलगा आणि अंगठी काढली तर मुलगी होणार, असं समजायचं. नाही पण अंगठी आणि रुपयाचा काय संबंध? अगं सांगितलं ना, काहीतरी गमती. आता ते तुमच्या सोनोग्राफी वगैरे आल्या, पूर्वीच्या काही तसं काही नव्हतं. मग जरा अंदाज बांधायला किंवा चिडवा चिडवी करायला काहीतरी चाळा म्हणून करायचं. अच्छा, म्हणजे निरर्थक बायकी गंमत. निरर्थक काही नसतं विशाखा. एकदा आनंद साजरा करायचं म्हटलं ना की सगळ्या गोष्टी उत्साहाने करायच्याच असतात. नाही तर मग दिवाळीला फराळाचं का करायचं आणि होळीला पुरणपोळी का करायची, याला काही अर्थच नाही, नाही का? बरोबर. तुम्ही तत्वज्ञानात एम ए नाही का? विसरलेच होते मी. बर, गप्पा पुरे. चल पूर्वा, हात धर एका वाटीवर. हाय, पण मी बघणार वाटीत काय आहे ते. असं नसतं ना, गरोदरबाईनेच बघायचं असतं वाटीत काय ते. अगं पण नुसती गंमत तर आहे, तेवढ्यात जरा जास्त सस्पेन्स. बर तू बघ हा जान्हवी. पूर्वा तू हात ठेव. चल चल पटकन. बघ बघ आता. यात तर काहीच नाहीये. जान्हवी बस हा, पुरे झाला आता सस्पेन्स. सांगतात काय ते. अहो यात खरंच काही नाहीये, बघा. कमाल आहे, श्रावणींनी दोन्ही गोष्टी एकाच वाटीत टाकल्या की काय. थांब मम्मी बघते. या वाटीतही काही नाहीये.